नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुवार, म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। आणि आज माझा गुरुचरित्र जे माझं साखळी पारायण आहे, तर त्याचा आज माझा 29वा अध्याय होता। तर सेवेची सुरुवात मी त्यानेच करते, म्हणजे जेव्हा गुरुवार असतो तेव्हा, अर्थात माझी देवपूजा वगैरे करून झाली होती आणि म्हटलं 29वा अध्याय आपण पठन करून घेऊ, कारण तो 12 जात करायचा असतो। आणि मला बऱ्याच कमेंट्स आल्या की साखळी पारायणाबद्दल माहिती सांग। तर हो, मी तुम्हाला सविस्तर साखळी पारायणाबद्दल माहिती सांगणार आहे। आज फक्त पुष्य नक्षत्र आहे, त्याच्याबरोबर शाकंभरी पौर्णिमा आहे। तर आपण तुम्ही सेवा केल्या आहात का? माझ्या जेवढ्या सेवा झाल्या तेवढ्या, म्हणजे दुपारपर्यंत जेवढ्या सेवा झाल्या तेवढ्या मी तुमच्यापर्यंत शेअर केल्या। अर्थात सत्यनारायण तर दुपारी करायचं नाही, आपल्याला ते संध्याकाळी करायचं आहे, तर ते पण मी करणार आहे। शुभमुहूर्तावर सेवा केल्याने, खरं सांगू का, ह्या सगळ्या सेवा केल्याने काय मिळतं? ते सुख मिळतं, म्हणजे लाख मोलाचं आहे। देवाकडे काय मागतो, देव आपल्याला काय देतो, किती परीक्षा बघतो, किती अंत बघतो, किती समस्या येतात, याच्या पलीकडे पण अध्यात्म असं आहे ना की आपलं सुख देतं। या सगळ्या सेवा करून एक आनंद मिळतो जो खूप महत्त्वाचा आहे। आणि आजकाल बघा, सगळे लोक पैशाच्या तर मागे लागले आहे, पण तेवढे लोक सुखाच्या पण मागे लागले आहे। आणि मला तरी वाटतं की महाराजांनी एक वेळ पैसा कमी दिला तरी चालेल, पण पुष्य नक्षत्रापासून, म्हणजेच आजपासून एक सेवा करायची आहे मला। मी तुम्हाला हा व्हिडिओ का शेअर करते आहे त्याचं कारण तुम्हाला सांगते। ज्या महिलांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी सांगते, ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि मला वाटतं माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांनी ही सेवा करावी। तर त्याच्यासाठी ऑलरेडी मी वाती आणून ठेवली आहे, इथे तूप आहे। नेहमी काय व्हायचं ना, मी वाती तुपात भिजून ठेवायची आणि मग लावायची। पण मी आता ठरवलं आहे की म्हणजे जेव्हा आपल्याला सेवा करायची असेल तेव्हाच वात तुपामध्ये भिजवायची, कारण तूप जास्त लागतं ना मग तेव्हा, कारण असं फक्त भिजून ठेवलं तर कमी तूप लागतं। आणि मग नंतर मग फार वेळ आहे ना सेवा करता करता वरतून तूप टाकावं लागतं, म्हणजे एकदम त्या सेवेकडे पण लक्ष जात नाही आणि आपली व्यवस्थित सेवा पण होत नाही। म्हणून मी ठरवलं आहे की जेव्हा जेव्हा मला सेवा करावी लागेल ना तेव्हाच मी तूप घेईल, नाहीतर एवढी मी जसं भरून ठेवायची, भरून ठेवल्यावर वात एकदम पटकन जळून जायची, मग ती सेवा थांबून किंवा सेवेकडे दुर्लक्ष होऊन मग मला तूप टाकावं लागायचं। म्हणून ह्यावर्षी मी असं केलं आहे। तुम्ही भिजत घालू शकता, पण मग नंतर असा प्रॉब्लेम होतो, तुमचा होतो की नाही मला माहिती नाही, पण माझा होतो। तर चला, आपल्याला आता सेवेला सुरुवात करायची आहे। मी त्या सेवेला सुरुवात करते। आणि ती सेवा आधी का घेतली, कारण मला असं वाटतं की एका पर्टिक्युलर टाईमावरच ती सेवा करावी। आणि अर्थात आता स्वामी झोपला आहे, तर रोज तो ह्याच टायमाला झोपतो की जेणेकरून मग मी ह्याच टायमाला सेवा करेल। म्हणून मोस्टली अर्धा पाऊण तास इकडे तिकडे, पण जर आज सकाळी गेले तर उद्या संध्याकाळी, असं इतकं डिले पण नका करू। असो, चला मी आता श्री गुरुदैव दत्त मी आता सेवा करून घेते आणि मग आपण भेटूया। सुरुवात आपण व्यंकटेश स्तोत्राने करू। सेवा काय करायची सगळं तुम्हाला माहिती आहे। तर आधी मी व्यंकटेश स्तोत्र घेणार, नंतर श्री सुक्तम, विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, नवार्ण, कुबेर आणि महाराजांची एक माळ। ठीक आहे, श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत्मोमित विक्रमः संकर्षोण अनिरुद्धच शेषाद्रीपतिरेव च जनार्दना पद्मनाभो व्यंकटाचल वासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सला गोविंद गोपती कृष्ण केशव गरुडध्वजा वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षता श्रीजरा पुंडरीकाक्षः सर्वदेव स्तुतहोरी श्रींद्र। तर माझी ती सेवा करून झाली आणि मला फक्त ह्या सेवेला 11 मिनटं लागली, कारण अर्थात ते माझं पाठ आहे। तुमचं पाठ नसेल तर तुम्हाला 2-4 मिनटं जास्त लागेल। असो, तर आता ही सेवा झाली आहे आणि आता स्वामी झोपला आहे, तर जेवढ्या सेवा मला करता येईल तेवढ्या मी करते आहे। नमस्ते अस्तु महामाये श्री पीठे सुर पूजते शंखचक्रा गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुर वयंकरी सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववर्ते सर्व दुष्टं वयंकरी सर्व दुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धि बुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगदात्मा महालक्ष्मी नमोस्तुते।
श्वेतांबर धरे दे विनाना अलंकार पुष दे जगत सीते जगदात मा महालक्ष्मी नमस्तु दे नमस्ते अस्तु मा अमायश्री पीठे सूर पूजिते शंख चक्राद हस्ते। तर आता आपण सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं पठण करूया। शृणुदेवी प्रवक्ष्यामि कुञ्जिका स्तोत्रमुत्तमं येन मंत्र प्रभावेन चंडीजा पशुभो भवेत् न कवचं नार्गला स्तोत्रं किलकं न रहस्यकं न सुक्तं नापि ध्यानं च नास्यो न च वार्चनं कुञ्जिका पाठमात्रेन दुर्गा पाठं फलं लभेत् अतिगुह्यतरं देवी देवानामपि दुर्लभं गोपनीय प्रयत्नेन स्वयो नीरव पार्वती मारणं भवनं वश्यम्। अथ मंत्रम् ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे ओम ग्लूं हूं क्लीं जूं स्वाहा ज्वाले ज्वाले ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वले ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे ज्वल विचे ज्वल हं सं लं क्षं फट स्वाहा इति मंत्र। सेवा करत असताना दिव्यात फूल तयार झालं बघा तुम्ही, म्हटलं आज तुम्हालाही दाखवूया। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम आज आहे गुरुवार, म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। आणि मी ज्या काही सेवा केल्या त्या तुमच्यासोबत थोडा थोडा ग्लिम्स शेअर केल्या। किती शूट झालं मला माहिती नाही, कारण कोणी शूट करायला नव्हतं, पण मीच एकटी होती। आणि मध्यंतरी सिद्धकुंजिका स्तोत्रम झाल्याच्या आधीच तो उठला होता। मी तुम्हाला बोलली यस, महालक्ष्मी अष्टकमचं पठण चालू होतं, मग तो उठला, मग त्याला मांडीवर घेऊन सिद्धकुंजिका स्तोत्रमचं मी 11 वेळा पठण केलं। आणि ते माझं पाठ आहे बऱ्यापैकी, तर तो शांत राहिला। तर त्याच्यानंतर मग मी तुम्हाला फूल तयार झालेलं दाखवलं। लक्षात घ्या, बेसिकली तुम्ही जेव्हा दिवा लावता आणि दिवा लावल्यावर 12 तासांनी फूल तयार होणं नाही, जेव्हा तुम्ही सेवा करत असता। आता तुम्ही पाहिलं असेल की माझा दिवा ॲक्च्युली म्हणजे आता दिवा मी देवपूजा करताना लावला, म्हणजे अर्धा पाऊन तास झाला असेल त्याच्या पण आत ते फूल तयार झालं। मला बऱ्याच कमेंट्स येतात की फूल तयार होणं त्याचं, तर ते एक शुभ मानलं जातं की छानपैकी चंद्रकोर येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं की फूल तयार झालं नाही तर महाराजांपर्यंत सेवा जात नाही असं अजिबात नाही। तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थ जरी म्हटला, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नेहमी म्हणत असता की ताई श्री स्वामी समर्थ, ह्यासुद्धा सेवेचं फळ तुम्हाला महाराज दुपटीने देत असतात। असं होतं, माझी सेवा झाली आहे, राहिलं फक्त सत्यनारायण, जे मी आज आवर्जून 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 करणार। आणि सकाळीच हातीचं लेपन करून झालं, आता ते तुम्हाला दाखवलं नाही कारण गडबड होती। आणि आज हा खूप लवकर उठला, म्हणजे त्याचे पप्पा सकाळीच ऑफिसला गेले 5:30 वाजता आणि तो पावणे चालत उठून बसला। मग आरोची शाळा पण होती, नको नको। आणि आता कसं ना दात येतात, सगळं ते तोंडातच सगळं सारखं तोंडात, अरे एक मिनिट। तरी ह्या सगळ्या सेवा झाल्या, व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा फक्त एकच उद्देश होता। बघा बरं का, आता बघा हे पहिल्या दिवसाची सेवा झाली ना, बघा जी काजळी असते ना ही आपल्याला जपून ठेवायची। आता मी एका डब्यात भरून ठेवेल आणि पूर्ण तूप संपल्या जातं, म्हणून मी काय करते आता ठरवलं आहे की ज्या दिवशी वात असणार, म्हणजे आता लाईक 2 वाती आहे उद्या, तर मग ते लगेच तयार करायची इन्स्टंट आणि तूप टाकायचं असं आहे। आणि मी तुम्हाला खरं सांगते, ह्या सेवेचा मला खूप जास्त अनुभव आलेला आहे महाराजांच्या कृपेने। प्रत्येकाला तो अनुभव येऊ दे। मी नेहमी म्हणत असते की आपली इच्छा एवढीशीच असते आणि महाराजांचं नियोजन खूप असतं। आणि गुरुवारच्या मुहूर्तावर ही सेवा तुमच्यासोबत शेअर केली। नित्यसेवा बाकी आहे ती मी दुपारी करेन, कारण तो उठला आहे एक मिनटं, तर तो उठला आहे आता। त्याचं मग आंघोळ वगैरे, थंडी खूप आहे तुमच्याकडे, आम सॉरी तुमच्याकडे असेलच, आमच्याकडे भरपूर थंडी आहे। आय थिंक 9 डिग्री सेल्सिअस तापमान होतं नाशिकचं तापमान असो। तर ही सेवा होती, मी तुमच्यासोबत शेअर केली। प्लीज तुम्ही पण ही सेवा तुम्ही पण करा। बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्याला वाटतं की ताई तू कसं करते, माझंही तुमच्यासारखेच हाल आहे। पण कसं असतं ना, ह्या सेवा करते आनंद मिळतो आणि एक समाधान मिळतं। काहीतरी मागण्यापेक्षा देवाला म्हणायचं की जे काही दिलं आहे त्यांच्यासाठी थँक्यू, आणि माझी पण सेवा त्याच्यासाठीच आहे। साखळी पारायणाबद्दल बऱ्याच समस्या आहे, बऱ्याच तुमचे प्रश्न आहे, त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर नक्की देणार आहे की साखळी पारायण कसं करायचं काय करायचं। आता ना आत्ताचा व्हिडिओ थांबवू दे। ज्यांनी सेवा केली नसेल दिवसभरात तुम्ही, म्हणजे सॉरी सूर्योदयापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता। तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।